पण जे स्मार्ट सिटीच्या नावान कॉन्ट्रॅक्टर रस्ते फोडीत सुटला. एक खंडात असा दुसऱ्याकडे खणपाक सुरुवात. थळव्यागांनी पणजे येऊपी कामगार वर्गाक धुल्लो खावचो पडटा. पावसा पहिली कामा जातली म्हण स्मार्ट सिटी सीईओ आणि पणजेचो आमदार सांगता खरे, मात आदलो महापौर आताचो नगरसेवक उदय मडकयकार म्हणटा शक्यच ना. आत्ता मेरेन स्मार्ट सिटीक केल्ल्या खर्चाचो ऑडिट करात म्हण तो मागता. काम जर पळयत जाल्यार म्हाका दिसना की हे काम ह्या पावसा पयलीं सगळें काम कंप्लीट जातलें म्हणून. शेवट आनी एक वर्स फुडें आनी एक वर्स हें कामाक लागतलें आनी खंय तरी गोवोरमेंटान हेचेर एक ऑडिट करपाची गरज आसा. हांवें परत परत सांगलां की क्वॉलिटी ऑडिट आनी जी फायनान्शियल ऑडिट जें आसा हें जावंकूच जाय. कित्याक इतके कोटी हे आतां जवळ जवळ 700-800 कोटीचे काम हे आमी म्हणटा. गव्हर्नमेंट म्हणटा की 800 कोटीचे काम हे आमी स्मार्ट सिटीचे म्हणला, पूण हे काम जर पळयत जाल्यार आमकां दिसना की 800 कोटीचे काम जाला अशें. आपाचो वाल्मिकी म्हणटा स्मार्ट सिटीच्या कामात अटेम्प्ट टू स्कॅम, पैसे परत वच्चे न्ही म्हण सरकार आयत्या वेळार एकदम सगळ्या कामांक हात घालता. हॉरिबल क्वॉलिटी विच वील नॉट लास्ट इवन अ फ्यू इयर्स. फक्त हे घाई घाईन तुमकां तुमी जाणा आसतले की स्मार्ट सिटीच्या फंडांक एक टायम लिमीट आसता. तो फंड जर तुमी जर त्या टायम लिमिटान खर्च केलो ना जाल्यार तो परत सेंटराक वता. म्हूण हो खर्च करता म्हूण दाखोवपाक आनी घाई घाईन सगळें खणून दाखयलें आनी ताका पर्संटेज दाखयलें की इतले पर्संट कंप्लीट आसा, इतले पर्संट कंप्लीट आसा. खरें म्हळ्यार कांयच कंप्लीट ना, ही सगळीं फटींगपणां. आतां परत हो बजेट त्याच कामांक परत वापरलो गेला. दीस इज ऑल एन अटेम्प्ट टू जस्ट स्कॅम द हंड्रेड्स ऑफ क्रोर्स अवेलेबल अंडर स्मार्ट सिटी मिशन. उत्पल पर्रीकाराचो पणजेच्या आमदाराचेर फार. आमदार दर वर्सा पावसा पयली कामां जातली म्हणटा, मात तशेंच जायना. खंय तरी जे इलेक्टेड रिप्रेजेंटेटिवाची अकाउंटेबिलिटी आसा ती ना. ब्युरोक्रेट्स कितले म्हटले दे आर नॉट अकाउंटेबल टू द पीपल. आनी ते पणजेन परत हाडचे पडटले जाल्यारूच स्मार्ट सिटीज न्हय इवन गोईंग फॉरवर्ड ते अनअकाउंटेबल काम अशें जायत रावतले. एमएलए लास्ट 3-4 वर्सां तेच सांगता, दर मनसुनाक सोंपता अशें. सो हांव एमएलएचे कांय उलयना आनी म्हाका दिसता ताणी ताचे कडल्यान ते सगळें काडून घेतला. सो खंय तेच सांगता न्ही, इलेक्टेड रिप्रेजेंटेटिवान जी अकाउंटेबिलिटी दाखोवंक जाय. मे बी एमएलएक दिसता की सिन्स तो पयशे आनी हे घालून एक 6 महिने पयलीं इलेक्शनाच्या तो जिखून येता, ही इज नॉट अकाउंटेबल. पलीकडे काय ना, ब्युरोक्रेट्स जो आतां सद्या आसा ताका इन्चार्ज केला तातूंत म्हाका थोडे इम्प्रूवमेंट डेफिनेट दिसल्या आनी होपफुली तो करचो, पण इलेक्टेड रिप्रेजेंट हॅज टू बी अकाउंटेबल. प्रुडंटा खातीर साहिल मांद्रेकार आनी चेतन गावस.